अरे तात्या, या या बसा। एक ग्लास दोन तीन वेळा नीट धुऊन दे रे। ए तू काय शेगडी चालू ठेवली आहे, गॅस कशाला वाया घालवतो माझा? हा गॅस वाचायचं बरोबर कळलं, पण पाण्याची फिकीर नाही। अरे गावात घरोघरी नळातून पाणी यायला लागले हे खरं आहे, पण ते पाणी रोजच्या रोज यायला हवं ना। म्हणजे? अरे पाण्याच्या एकेका थेंबासाठी किती हाल सहन केले ते आमचा आम्हाला माहित। पाणी जपून वापरा तुम्ही पण। होय होय। जलजीवन अभियाना अंतर्गत संपूर्ण ग्रामीण भागात घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहेच, पण हेच पाणी कायमस्वरूपी मिळत राहण्यासाठी पाण्याचा योग्य तो वापर करणं, तसंच पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे अनेक विषय या अभियानात आहेत, हे पण ध्यानात ठेवा। हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। मुक्ताईनगर ते जळगाव जामोद जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या चिंचखेडा गावाजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनाचे चालक गंभीर जखमी झाले असून एसटी बसमधील 8 ते 10 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून जखमींना कुऱ्हा सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आलाय। प्रतिनिधी विठ्ठल धनगर, मुक्ताईनगर, जळगाव। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।